पनवेल महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी बुधवारी सत्ताधारी भाजपच्या चार सदस्यांनी आपले अर्ज नगर सचिवांकडे दाखल केले आहेत. विरोधकांकडून सभापती पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र दिसत आहे. या निवडणुकीचा निकाल 10 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी बुधवारी सत्ताधारी भाजपच्या चार सदस्यांनी आपले अर्ज नगर सचिवांकडे दाखल केले आहेत. विरोधकांकडून सभापती पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र दिसत आहे. या निवडणुकीचा निकाल 10 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेच्या 2017 झालेल्या निवडणुकीनंतर महापालिका क्षेत्रात अ ब क आणि ड अशा चार प्रभाग समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम नगर सचिवांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणे 8 मे रोजी सत्ताधारी भाजपतर्फे अ मध्ये प्रभाग नगरसेवक शत्रुघ्न काकडे, ब मध्ये नगरसेवक संजय दिनकर भोपी, क मध्ये नगरसेवक गोपीनाथ दिनकर भगत आणि ड मध्ये नगरसेवक तेजस जनार्दन कानपिळे यांनी उमेदवारी अर्ज बुधवारी महापालिका नगर सचिवांच्या कार्यालयात दाखल केले आहेत. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभापती दर्शना भोईर, विद्या गायकवाड, डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेवक जगदीश गायकवाड, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, अजय भैरा, अमर पाटील, प्रवीण पाटील, अनिल भगत, संतोष शेट्टी, नगरसेविका मुग्धा लोंडे, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, सीता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.